नाशिक लोकसभेची जागा कोणाला मिळणार याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून ग्रामविकास मंत्री तथा भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजनांकडे नाशिकची जागा आपल्याकडे घ्या म्हणून मागणी करण्यात आलेली आहे. माझ्यासोबत प्रवक्ते आहेत लक्ष्मण सावजी सर. सर काय ही मागणी करणार? आज आमचे उत्तर महाराष्ट्राचे नेते आणि राज्यातले मंत्री आणि तसं म्हटलं तर नाशिकचे पालक संघटना म्हणून आणि सरकार म्हणून पण गिरीश महाजन नाशिकमध्ये आले होते. त्यांच्याकडे आमच्या नाशिकच्या सगळ्या आमदारांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि सगळ्यांनीच एकमुखानं आग्रह धरला की नाशिकची जागा ही भाजपला मिळायला पाहिजे. आणि हे याच्या आधी पण एक महिन्यापूर्वी प्रदेशाकडे केंद्राकडे भारतीय जनता पक्षाच्या शहराच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केलेला आहे. कारण काय होतं की 2014 असेल 19 असेल युती म्हणून जेव्हा निवडणूक लढतो तेव्हा युती धर्म पाळला गेला पाहिजे. त्याच्यामुळे जे खासदार म्हणून निवडून गेले हेमंतराव गोडसे यांनी शिवसेनेचे खासदार म्हणूनच काम केलं, युतीचे खासदार म्हणून काही काम केलं नाही नाशिकमध्ये. त्याच्यामुळे पक्षाशी संबंध नाही, कार्यकर्त्यांशी लोकप्रतिनिधींशी नाही. नगरसेवकांना निधी देताना पण फक्त शिवसेनेच्या नगरसेवकांना निधी आणि भाजपच्या नगरसेवकांना निधी नाही, तर हे काही विषम वागणं त्यांचं बरोबर नव्हतं. त्याच्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराजीतून आणि मुख्य म्हणजे नाशिकमध्ये 66 नगरसेवक तिन्ही आमदार शहरात असताना एकूण इतर विधानसभांची परिस्थिती असताना गेल्या वेळेची मतदानाची जी आकडेवारी आहे 19 तर ते ग्रामीण भागामध्ये मतदान कमी आहे आणि शहरी भागातलं मतदान चांगलं झालेलं आहे. त्याच्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळेला भाजपकडे हा मतदारसंघ असावा असा आग्रह धरला. शेवटी भाजपचा कार्यकर्ता कसा आहे की एका शिस्तीमध्ये चालणारा, वरून आलेला आदेश पाळणारा, त्याच्यामुळे हे आम्ही आहोतच. मोदींसाठी त्या ठिकाणी हात वर होणारा खासदार निवडण्याचं हे बरोबर आहे, परंतु स्थानिक ठिकाणी काही पथ्य लोकप्रतिनिधींनी पाळली पाहिजे. आणि त्यामुळे नाशिककरांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असा आहे की अजूनही गिरीश भाऊंनी माननीय देवेंद्रजींना बावनकुळेंना त्या ठिकाणी साहेबांना सांगून नाशिकच्या जागेचा आग्रह धरावा अशा सगळ्यांनी विनंती केली आहे. शेवटी जो निर्णय आहे पार्टीचा, पार्टीचा निर्णय सगळेजण मानणार ऐकणार. आम्ही तर शेवटी शिस्तीनंच काम करणारे कार्यकर्ते आहेत, परंतु इथं पराजित श्रीकांत शिंदे आले आणि त्यांनी मेळावा घेतला आणि युतीचे उमेदवार म्हणून त्यांनी जाहीर करून टाकलं, तर युतीच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं होतं? बैठक घेतली का? सल्लामसलत केली का? विचारविनिमय केला का? तर थोडं एक जबाबदारीच्या भूमिकेतून श्रीकांत शिंदेनी या ठिकाणी नाशिकमध्ये येऊन घोषणा करायला पाहिजे होती. त्यामुळे थोडीशी नाराजी लोकप्रतिनिधीमध्ये कार्यकर्त्यामध्ये पसरली. आम्ही सगळ्यांना पटवणं, सांगणं, मनवणं शेवटी एक आमच्यावर जबाबदारी येते ना. त्यामुळं मला असं वाटतं की हा जो एक विषय आहे की नाशिकच्या जागेचा आग्रह कार्यकर्त्यांना गिरीश भाऊने सांगितलं, गिरीश भाऊ देवेंद्रजींशी, बावनकुळे साहेबांशी, केंद्रामध्ये आणखीन कोणाशी पदाधिकाऱ्यांशी सन्माननीय बोलतील आणि मग उद्या वगैरे आम्हाला सांगतील. परंतु नाशिकची जागा जिंकण्यासाठी जे वातावरण तयार करायला पाहिजे हे दोन्ही बाजूला वाटायला पाहिजे, नाही तर मोदी साहेबांचं नाव आहे, पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि गृहित धरून फक्त निवडणुकीला सामोरं जाणार असेल तर त्यांना त्याचं जाणीव ठेवावी लागेल. पण ते असं म्हटलं होतं की दिंडोरची जागा भाजपला गेली, नाशिकची जागा शिवसेना मिळावी. त्यांची अशी एकही मागणी की शिवसेनेचंच इथे उमेदवार आहेत, पुन्हा आम्हाला संधी मिळावी. विषय असा आहे की राजकारणाचे अनेक पैलू आहेत त्या विषयाला. ज्यावेळेला मागच्या वेळेला एकत्रित शिवसेना होती त्यावेळेची परिस्थिती काय होती गोडसेना चांगलं माहिती आहे. भाजपचे कार्यकर्तेच कायम निवडणुकीमध्ये असतात आणि त्यामुळं आता तर 70-80% शिवसेना त्यांची तिकडे गेली आणि 22% शिवसेनेच्या भरोशावर ते लढत असतील तर त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जायचं आहे हे समजलं पाहिजे. काय तुम्ही गिरीश महाजनांनी काय तुम्हाला उत्तर दिलं यावर? आता असं ते बोलतील. कसं आहे शेवटी हा निर्णय पक्षानं एकदा घेतला की आम्हाला बंधनकारकच आहे, मग जागा त्यांना सुटायच्या आधीचा हा विषय झाला आहे ना. जागा सुटली हे काही जाहीर झालेलं नाही, अजून दोन्ही पक्षाकडे जाहीर नाही, अजून आग्रह धरलेला आहे. एकदा भाजपच्या आणि दोन्ही नेत्यांनी सामूहिकपणे नाशिकची जागा ही यांना सुटलेली आहे असं जाहीर झालं, मग पुन्हा विषय येणार नाहीत. अजून ते नक्की झालेलं नव्हतं, म्हणून नाशिकचा आग्रह भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाशिकला भाजपकडे असावी असा आग्रह धरलेला आहे. निर्णय जो येईल तो येईल, शेवटी राष्ट्रीय पक्ष आम्ही ऐकणार आहोतच आणि अबकी बार 400 करायचं असल्यामुळे मोदी साहेबांचं नेतृत्व असल्यामुळे आज जगाचं लक्ष सगळ्या भारताच्या निवडणुकीला लागलं असताना भाजपचे कार्यकर्ते काही चुकीचे मागणार नाही, परंतु काही किमान जे पथ्य असतात ती पाळली गेली पाहिजे असा मात्र आग्रह कार्यकर्त्यांचा राहील. गोडसेना उमेदवारी जाहीर झाली तर आपला त्यांना पाठिंबा राहील. आपण विषय नाही विषय एकदा पक्षाला उमेदवारी गेली, पक्षाकडे दुसऱ्या पक्षाला जागा गेली की त्यांचा उमेदवार कोण असावा हा आमचा विषय राहत नाही. त्याच्यामुळे नाशिककडून आता भाजपकडून किती जण इच्छुक आहेत? 12-15 जण आहेत भाजपकडून इच्छुक उमेदवार बरोबर.
एकंदरीत आपण बघत आहोत की अशा प्रकारे, म्हणजे आपण जर बघितलं तर श्रीकांत शिंदेंनी जे नाशिकमध्ये येऊन कार्यकर्ता मेळाव्यामध्ये हेमंत गोडसेंची घोषणाही केली होती, त्यांनी कोणालाही महायुतीच्या उमेदवारांना पदाधिकाऱ्यांना विश्वासात हे घेतलेलं नव्हतं. यासोबतच नाशिकमधली परिस्थिती पाहिली तर 66 नगरसेवक आहेत, 3 आमदार आहेत, आणि या सर्व परिस्थितीमुळे नाशिकची जागा ही भाजपलाच मिळावी अशी मागणी जी आहे ती नाशिकमधून भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून गिरीश महाजनांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता एकंदरीतच नाशिकच्या लोकसभेच्या जागेवरती कोणाचा दावा असणार, कोणालाही उमेदवारी मिळणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कॅमेरामन किरण कटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.